भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात एक ऋषींच्या आश्रमात इतर मार्गांचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासीयांच्या आदर सत्काराचा विचार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तोश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवणात तपस्व्यांनी चालवलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगुऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असत काहीजण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करत काहीजण हरणाप्रमाणे गवत खातात तर काहीजण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वारोडेच झाली आहेत दुसरे काहीजण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काहीजण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात इतर काही दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तर ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजून स्रोते गाऊन अग्नीला दोनदा अर्ध्यार्पण करतात आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियम मला समजलेला नाही यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर एक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची जा 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 आज्ञा द्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होती किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्यत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वाकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे हे ध्येय खरोखरच शुराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित तु उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्यकोष्टात जा आलारकालाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावरच तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडे आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवणात परत गेले दोन सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास भृगु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनींचे वस्तिस्थान शोधावयास निघाला आलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला आलार कालमांकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कालाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तू आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस आलार कलाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदी पूर्णत्वास पोचलो आहे असं मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय आलार कलाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोतुश्रेष्ठा आमची तत्त्वे ऐक नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला तीन समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ज्ञानमार्गाची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ज्ञानमार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ज्ञान साधनेसाठी स्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने अणापाणसती नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात एक श्वास आत घेणे म्हणजेच पूरक दोन श्वास रोखून धरणे म्हणजेच कुंभक आणि तीन श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता आलार कलाम ज्ञानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ज्ञानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले मोठ्या आनंदाने आलार कलामांनी उत्तर दिले आलार कालमांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकवले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमांनी आलार कालामांना विचारले आलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला उद्दक रामपुत्र नावाचा दुसरा एक योग्याविषयी गौतमाने ऐकले होते आलारकालामांनी जे ज्ञानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल अशी एक ज्ञानविधी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती त्याचा तो ज्ञानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्याच काळात उद्दकाच्या ज्ञानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्णज्ञान मिळवल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्धक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय आणि उद्धक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही आलार कलाम आणि उद्धक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योग्य आहेत त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळावे असा त्याने विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला त्याला असे आढळून आले की त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती गौतम ही प्रक्रिया शिकला श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहे आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे त्याला आढळून आले ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यास गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते चार वैराग्याची कसोटी गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुबेला येथे गयेची राजश्री नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील एक स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे परिवराजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिवराजक त्याला उर्वेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही काळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातपेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे काही वेळ तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एकदाच याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भातांच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे रानटी फळे व कंदमुळे किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजरण करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिन्ह्यांचे झाडांच्या सालीचे काळविटांच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडांच्या सालीचे किंवा लाकडांच्या पट्ट्याचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडांच्या पंखाचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीतच राहून तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्टेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किडस्वाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांच्या थराचे थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयाण होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता केव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे केव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काड्याकुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा तो अंगभाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला त्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊ लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊ लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला ला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या खण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता पाच वैराग्याचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या एक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगाडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा पूर्णमुक्तीचा नाही काही जण लोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्यूत होणारे सर्व प्राणी मात्र आणि मात्र सुखाच्या पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे झाले नाही काय मी जो दोष देतो तो, तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्न हिण दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्याअर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचारांखेरीत शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचाच विचार करावाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहाण आणि थकवा यांनी तो गळून गेलेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभली नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शरीराच्या गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उरुवेला येथे सैनाणी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठवले त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि तिने स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने अंघोळ केली आणि मग त्या अण्णाचे भक्षण केले याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा